अहमदनगर येथील नेप्तीनाका बायपास जवळ कोतवाली पोलिसांनी आंध्र प्रदेश येथून राजस्थानकडे जाणाऱ्या तब्बल 53 लोकांना ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. कोरोनासारख्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. असं असताना देखील आंध्र प्रदेशमधून अहमदनगर मार्गे राजस्थानकडे जाणाऱ्या तब्बल 4 गाड्यांमध्ये 53 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आम्ही सर्व मजदूर असून आम्ही आंध्र प्रदेशमध्ये काम करून उदरनिर्वाह करतो, मात्र कोरोनासारखा रोग पसरल्याने आम्हाला तिथल्या घरमालकाने घर सोडून जाण्यास सांगितल्याने आम्ही आमच्या गावी राजस्थान येथे चाललो होतो, अशी प्रतिक्रिया या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांनी दिली आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी या सर्व 53 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली असून गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना सरकारी दवाखान्यात क्वारंटाईन करून देखील ठेवण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रतिनिधी निलेश अगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.